सन्माननीय बुर्दुल गावचे उद्योजक प्रवीण शेट पाटील नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर यांच्या वतीने बुर्दुल क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रवीण शेट पाटील बुर्दुल, तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. सुपर फोर मधील पहिली लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ आता तटस्थ आहेत. परी 11 गावदेवी बुर्दुल आणि संघाच्या अगेन्स्ट खेळतोय जय अंबिका 11 श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. आणि सुपर फोरच्या लढतीकडे आपण लक्ष वेधूया. पहिली सलामीची जोडी आता सज्ज आहे. पहिला बॉल बॅटची आतलीकडा पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक अधिक काढो बंटी मात्रेनं पहिलं षडक नेहमीच बहारदस्त पद्धतीने हाताळलंय. पहिल्या मॅचमध्ये उत्तम गोलंदाजी साकार केली होती. राजाराणी घोटसंघाविरोधात अटकेपार झेंडे रोवले होते बंटी मात्रेनं. इथे त्या दर्जाचं कार्य सफर करायचं, परंतु स्क्वेअर कटचा देखना फटका आलाय. पहिला चौका नेत्रदीपक फटक्यांची आतिषबाजी या लढतीमध्ये पाहायला मिळेल. सन्माननीय ग्रामस्थ मंडल नितळस रुपयजी पावशे आपलं मनपूर्वक स्वागत. तकदीर पाटील जे बुर्दुलचे आहेत, त्यानंतर अजय पाटील बुर्दुलचे, धनाजी काटे, योगेश मोडी उसाटणे, रुपयजी पावशे आणि सोमनाथ दरे भीम दरे आणि त्यातनं परशुराम पावशे या ग्रामस्थ मंडलांचं मनपूर्वक स्वागत केले जाईल या माजी सरपंच उपसरपंच चषकामध्ये. लक्षवेधी कामगिरी केली जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज बंटी तयार. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय. अलीकडच्या चेंडूगणिक चौकार लागल्यानंतर तात्काळ गोलंदाजानं कमबॅक केलं. पहिली सलामीची जोडी महेश पाटील आणि अभि पाटील हे आपण दोन तगडे फलंदाज पाहतो. आणि या फलंदाजांनी नेहमीच ग्रेट स्टार्ट देताना आपण पाहिले. उत्तम दर्जाचा खेळ या सलामीवीरांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि तो दर्जा अविरतपणे इथे साध्य ठेवावा लागेल. नेक्स्ट बॉल. ओहो भन्नाट वेग आहे. जणू का आगीचा गोला फेकला अशी प्रचिती दिली जाते. आणि पाठोपाठ लगातार दोन डॉट बॉल पाहतो. उत्तम चेंडूची सफर पाहिली जाते. पूर्णपणे फलंदाजाचा माइंड रिएक्ट केल्यानंतर हे चेंडू सफर केले जात आहेत. महेश पाटील विरोधात आता पूर्णपणे दहशतीचं कार्य पाहायला मिळतं. अगली पेशकश ऑन साईडला क्लिअर केले मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव इथे प्राप्त केली जाते. सन्माननीय अतिथीगण उल्लाजी बोबी यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज ग्रामस्थ मंडळ नितळस यांचा विशेष सहकार्य विशेष सहभाग राहिला आहे. आणि या समजले की काय या स्पर्धेचा आपण डंका पाहतो अखंड रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बॉल. अगली पेशकश बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये ही चेंडूची पकड केली जाते. अगदी अंतिम बॉल सुद्धा इथे डॉट राहिले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. जय गावदेवी. बुद्धू संघ परी 11 या नावानं खेळतो आणि संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 5. तर सन्माननीय सोमनाथ दरे, भीम दरे, परशुराम पाटील आणि वासुदेव काठे यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर यावं संग्राम क्रिकेट कमिटीच्या वतीने तुमचं स्वागत आहे. परी 11 क्रिकेट संघ बुर्दुल क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय प्रवीण शेट पाटील उद्योजक बुर्दुल, सन्माननीय सुनील दादा पाटील माजी सरपंच बुर्दुल तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा युवकचे सरचिटणीस आहेत. चिंतामण शेट पाटील माजी सरपंच बुर्दुल, आदरणीय मोतीराम शेट पाटील माजी सरपंच बुर्दुल आणि सन्माननीय सागर पाटील बुर्दुल आणि सन्माननीय बिंदा शेट पाटील माजी सरपंच तथा शिवसेना विभाग प्रमुख बुर्दुल यांच्या वतीने परी 11 क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आम्ही माणिक शेट पाटील यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. शुभेच्छांचा आपण वर्षा पाहतो. त्या दर्जाचं हे आयोजन राहिले. आणि याच नामकरणाची मागरो एक आपण अगली वेगळी एक स्पर्धा पाहिली होती वल्लभ नगरीमध्ये. माजी सरपंच व उपसरपंच चषक 2024 एव्हन सरपंच वल्लभ शेट राजन पाटील यांच्या माध्यमातून असाच माहोल राहिला होता. मिनी वानखेडेच्या मैदानावरती गोलंदाज तयार. ओहो प्रहार केलाय. काउंटर अटॅक. चंडू जाईल सीमापाल. मिळतील सहारण षटकार. देखणे फटके कन्वर्ट केले जात आहेत. काढो महेश पाटीलची हे खासियत आहे. नवीन चेंडूची इथे मागणी केली जाते. मॅच बॉल येणं कठीण आहे कारण लांबलचक फटकेबाजीसाठी महेशला ओळखलं जातं. परंतु ऑल इंडियन स्वयंसेवक यांची मुख्य जबाबदारी आणि चांगलं सहकार्य या अखंड स्पर्धेला पाहायला मिळतं. परंतु ज्या संघाचा फलंदाजीचा क्रम असतो तेव्हा त्या संघातील प्रेक्षक मात्र सीमारेषेनजीक उभे असतात. आणि हे
पुर्दु संघाचे क्रिकेट रसिक वर्ग पूर्णपणे आतमध्ये चंडू फेकतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। रोशन तयार, रोशन म्हात्रे, रोशनाई प्रस्तावित करायची आहे या षटका नजीक। ओहो, दुसरीचा प्रयत्न, दोन दाबा सहज गतीनं प्राप्त होत आहेत। ज्या ठिकाणी फक्त एकच जाव होती त्या ठिकाणी दोन धाबा परिपूर्णपणे प्राप्त केले जात आहेत। सांगीत कोठा जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 13। चार षटकांची लढत आहे सुपर फोरची लढतीमध्ये। दोन्ही संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी सज्ज असतील आणि निश्चित इथून कोणता संघ जिंकेल हे सुद्धा पाहावं लागेल। फलंदाज रोशन तयार, अगदी फलंदाजापासून काहीसा दुरावा पाहायला मिळतो। निर्धा चेंडूची समाप्ती, पहिला चेंडू षटकार, त्यानंतर दोन धावा पाहिल्या, आता डॉट बॉल। रॉयल थाटामध्ये गोलंदाजीच्या पण सफर पाहतो, अगदी फलंदाजापासून काहीसा दुरावा राहिला आणि पाहता पूर्णपणे काहीशी वरचट कामगिरी पाहायला मिळते। रोशन म्हात्रे टीम नागझरी उत्तम कामगिरी अलीकडच्या मॅचमध्ये या संघाची आपण पाहिली आणि अगदी तिसऱ्या रात्रीमध्ये सुपर फोरमध्ये दाखल झालेला संघ परी 11 ऐ गावदेवी बुर्दुल हा संघ, याही संघाचा आपण सातत्यानं डंका पाहिलाय। तर परी 11 बुर्दुल क्रिकेट संघासाठी एक सुवर्ण संधी आहे, लागोपाठ 3 षटकारांसाठी संघाचे पुरस्कर्ते अमरदादा पाटील यांच्या वतीने 1500 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि परी 11 क्रिकेट संघ बुर्दुल क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेले आहेत। श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष 40+ सन्माननीय एनडी शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीने सुद्धा इथे शुभेच्छा आलेल्या आहेत। एनडी शेठ पाटील साहेब, आपला आम्ही संग्राम 11 क्रिकेट कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यानंतर परमेल प्रीमियर लीगचे जनक, समाजसेवा ही ईश्वर सेवा, मणी बालगत पीपीएलच्या माध्यमातून एक देखणं कार्य पाहतो असं पीटीसी पॉन्डर संदीपजी वासकर, ग्रामस्थ मंडल पेठ यांचं इथे शुभागमन होतंय। दादांना विनंती, आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत असेल। उत्तम दर्जाची लढत पाहायला मिळते, बुर्दुल बनाम नागझरी हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतो। अगदी दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या द्वितीय षटकानजीक पाहिलं तर एका गड्याची आपण कत्तल पाहिली। अभी पाटीलला माघारी जावं लागलं आणि त्यानंतर नवीन काडू पाहायला मिळतो सुधीर पाटील। हे सत्र, हे वर्ष या खाडूसाठी नेहमीच रास्त राहिले। काउंटर अटॅक दाखवण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑन वरून शत्ररक्षक धावतायत, फक्त एकच धाव पाहायला मिळते। सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे चौकार षटकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना आपण पाहिले। हे पाहता अगदी दोन षटकांच्या खेळीनंतर स्कोअर कार्डमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 1-15, टीम परी 11 बुर्दुल। अतिशय दमदार झाली आणि व्यासपीठावर मात्र क्रिकेटचा आनंद घेतात। अपाट गर्दी व्यासपीठावर, खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा निवेदक विचार करत होतो की मान्यवरांचा सन्मान करत असताना जल्लोष आम्हाला सर्व समालोचकांना सातत्याने बोलणदादांच्या माध्यमातून बघायला मिळाला। नक्कीच या दर्जाचे शेकडो सन्मान पाहिले आपण त्या स्पर्धेमध्ये। अक्षरशः मिनी वानखेडे मैदान दणाणून सोडलं होतं, मोठ्या पाहुण्यांचा ताफा राहिला, रेकॉर्ड तुटले गेले। लक्ष वेधूया, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये काढू योगेश म्हात्रेचा इथे वापर केलाय। प्रत्येक लढतीमध्ये उत्तम दर्जाचं कार्य योगेशने साध्य केलं, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून परी 11 बुर्दुल संघाला फलंदाजीच्या माध्यमातून चांगली झेप घ्यावी लागेल। धावसंख्या आक्रमकतेने बनवावी लागेल। उत्तम फटका, पिकअप शॉट, चेंडू सीमापार, सारण षटकार। अप्रतिम फटकेबाजी इथे साध्य केली जाते, संघ पाहायला मिळतो बुर्दुल, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, रायगड परिभागामधून। खऱ्या अर्थानं स्वर्गीय पूर्णपणे रतनबुवा स्मृती चषकामध्ये ज्या संघानं उपविजेतेपद जिंकलं असा हा संघ बुर्दुल पाहायला मिळतो। विजेता संघ राहिला अथर्व 11, गावदेवी कानपोली त्याचे पुरस्कर्ते होते। वलाशेट पाटील वलप, खऱ्या अर्थानं उत्कृष्ट फलंदाजचा अवॉर्ड जिंकणारा काढू महेश पाटीलनं आक्रमकता दाखवली आहे।
फटकेबाजी साठी हा काढू ओळखला जातो। एक गडी बाद 22 धावा धाव पडला वरती गोलंदाज योगेश तैयार। ओहो इथे काढू होतोय बाद, दुसरा गडी बाद टीम बुरदुल संघाचा आणि काढू बाद होतोय महेश। मोतीराम शेठ पाटील साहेबांचे सुपुत्र आकाश शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांच्या समवेत तोंडरेगाव शिवचना शाखा प्रमुख आमचे मित्र महेंद्रदादा पाटील यांचं इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे। दोन्ही संघ तितके तगडे आहेत आणि दोन्ही संघांचे पुरस्कार दे पूर्णपणे बलवान आहेत। परी 11 गावदेवी बुरदुल संघाचे पुरस्कार दे अमरदादा पाटील बुरदुल यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केले आणि इथे प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतो जय अंबिका 11 श्री कृष्ण स्पोर्ट्स नागझरी आणि या संघाचे पुरस्कार देत खऱ्या अर्थानं एक A1 दर्जाचं व्यक्तिमत्व सन्माननीय महेश शेठ राघव शेठ पाटील रामसंबंध टोंडरे आणि त्यानंतर भारत शेठ माद्रे नागझरी यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केले। अगदी दोन गड्यांचा खात्मा धावा धाव पडला बाधित 23। अगली पेशकश आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चंडूची धडपकड केली जाते आणि ते डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते। सन्माननीय आकाश पाटील तोंडरे आणि त्यानंतर महेश भोईर खारगर संदीपजी भास्कर पेटगाव यांचं मनपूर्वक स्वागत। योगेश म्हात्रेनं तात्काळ कमबॅक दाखवलं ही खासियत आहे योगेश म्हात्रेची। खरं तर सिद्धी करवले स्पर्धेमध्ये खेळत असताना नारायण संघाविरुद्ध जेव्हा सामना जिंकला तेव्हा योगेशनं पूर्णपणे खेळपट्टीला नमन केलं होतं। असा हरवणारी काढू टीम नागरी संघाचा योगेशनं चांगलं षटक हाताळले। अगदी 3 षटक झाली समाप्त आणि धावा पाहतो धावपटलावरती 2-24। तरी ते आपण पाहतो देवा ग्रुपचे अध्यक्ष आमचे मित्र दर्शन म्हात्रे यांचे बंधू महेश दादा म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। नितलस आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल महेश दादा म्हात्रे तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। तत्पूर्वी यानंतरची लढत असेल बघा अतिशय बिग फाईट असेल निश्चित स्वरूपात आम्ही इथे पुकार देतो। संग्राम 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघ अर्थात भायाशेठ सचिन शेठ पाटील तोंडरे यांनी पुरस्कृत केलेला संघ कानपोली क्रिकेट संघाचे संघनायक लिखित संपर्क साधावा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे शिवभक्त पहिलवान स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाडणे क्रिकेट संघ। दोन्ही संघाच्या संघनायकांनी यावं नाणेफेकीसाठी अनिल ढोबरी उसाडणे आणि सुधीर पाटील कानपोली यावं नाणेफेकीसाठी आपलं स्वागत आहे। तात्काळ इथे टॉस केला जाईल दोन्ही संघातील संघनायक टॉससाठी टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचे। अप्रतिम आपण नजरांना पाहिलं आपण या स्पर्धेचा ड्रोनच्या माध्यमातून हे क्षणचित्र मात्र टिपले जात आहेत ही खासियत आहे आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीची। लक्ष वेधूया अगदी चौथं षटक मार्गस्थ आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती काढू आलं आहे कुणाल म्हात्रे आमदार चषक सिद्धी करवले या स्पर्धेमध्ये ज्यानं स्वप्नातील पहिली मोटरबाईक जिंकली असा काढू कुणाल परंतु समोर आक्रमकतेनं खेळ सादर करावा लागेल टीम बुरदुलला। अगदी अपटी बॉल खेळपट्टीच्या मधोमध हा चंडू आदळला जातो उचली प्राप्त होत नाहीये लाईन लेंथमध्ये काहीशी बिघाड पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल आणि जी टेंबेसर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि आमच्या तिन्ही पंचांचं उत्तम दर्जाचं कार्य आपण अखंड या स्पर्धेमध्ये पाहतो आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा सज्ज झालाय। ओहो अगली पेशकश काउंटर अटॅक इथे साध्य केलंय आणि इथे खेळाड होतोय बाद अजून एक मोहरा गारत। दादा म्हात्रे युवा सेनेचे बदलापूर शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांचं इथे आगमन होत आहे याबा आपण व्यासपीठावर आपलं संग्राम 11च्या वतीने स्वागत करत आहोत आणि निश्चित स्वरूपात वरुण दादा एक राजकीय घराण्यातील वारसा जोपासणारे व्यक्तिमत्व कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांच्या घराण्यातील खऱ्या अर्थाने सुपुत्र आहे वरुण शेठ मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले क्षणचित्र
बट आई व्यू अगदी पक्ष्याच्या डोळ्यातून स्पर्धा कशी दिसते असं विहंगम दृश्य पाहू शकता आपण आई एकवीर इव्हेंट्सच्या माध्यमातून. माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 चा हा रॉयल थार पाहतो आणि अक्षरशः पाहुण्यांचा ताफा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. जनतेच्या मनाची प्रगतीसाठी लढबिड योद्धा हा युवा सज्ज रांगणा लोक जाणती जनतेचा हा पाठी राखा ज्याच्या उरात धुमसे आग लढतो रयतेसाठी जुवा मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. बदलापूर शहर शिवसेना युवा सेनेचे विद्यमान अध्यक्ष सन्मानीय वरुणदादा म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही संग्राम इलेव्हन क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करत आहोत. बदलापूर नगर परिषदेमध्ये अनेक वर्ष राजकीय अधिराज्य गाजवणारे सन्मान्य नगराध्यक्ष वामनशेठ म्हात्रे साहेबांचे सुपुत्र आहेत आणि वरुणदादांचे काका कोकण शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब. स्वागत आहे वरुणदादा आपलं. निदलास गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपण इथे आलेलो आहात. आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्व सहकाऱ्यांचं. फटाक्यांची आतिषबाजी आणि त्यानंतर अक्षरशः धुरला उडलंय ज्या पद्धतीनं पाहुण्यांचा ताफा या स्पर्धेला विजिट देताना पाहायला मिळतो. युवा नेते सन्माननीय एक रॉयल व्यक्तिमत्व वरुणदादा वामनशेठ म्हात्रे बदलापूर यांचं पनवेल नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत. तीन गडी बाद एकूण धाबा धाबोपटलावरती 25 बॉलिंग ट्रॅकवरती काढू सज्ज असताना कुणाल म्हात्रे काय कमालीची गोलंदाजी त्याने सफर केली परंतु फलंदाजाला आक्रमकतेनं खेळाची आखणी ही करावी लागेल परंतु धाबा रोखल्या जात आहेत. धाबसंघीला पूर्णपणे रोख लगावली कुणालने. अगली पेशकश उत्तम फटकेबाजी वेल वेल इंजिन फायरिंग एंड सिलेंडर. आपले डीजे सूरज एचडीसीचं कौतुक करूया. सूरज अभिनंदन करावे लागेल. काय संगीत आहे रोशन खऱ्या अर्थाने. बघा किती सक्षम नजर असतो डीजे मास्टरची आणि म्हणून त्यांना रायगडचा ब्रँड म्हणून ओळखला जातो सूरज चौधरी. नक्कीच महाराष्ट्रातील कोणतंही व्यक्तिमत्व येऊ द्या त्याचं गाणं त्याच्या डीजे कक्षेमध्ये सादर असतो आणि ही खासियत आहे डीजे सँडी आणि डीजे सूरज चौधरी यांची दमदार कामगिरी. इथे चंडूची मागणी केली जाते लांब लसक फटके इथे खेळले जात आहेत. वनराई हे क्षेत्र आहे आणि इथे चेंडू मिळणं काहीसं कठीण आहे. अनेक चेंडू या स्पर्धेमध्ये आपण हरवताना पाहिले आणि अशा फटक्यांची आतिषबाजी आपण सातत्यानं पाहिली. चला आपण स्पीडअप घ्या. चेंडू येणं कठीण आहे आणि धावा धावू पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. तीन गडी बाद 31 धावा धावू पडल्यावरती अगदी पहिल्या पूर्वार्धातील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टीम खेळतीये निश्चितच बोर्दुल. खऱ्या अर्थानं प्रवीणजी म्हात्रे यांच्या तालमीमध्ये हा घडलेला संघ बुर्दुल. अहो अगदी समोर आपण हा चेंडू पाहिला परंतु तितक्याच देखण्या पद्धतीनं हा फटका टोलवलाय. नॉन साकिनला धोका मोका काढू बाद. वारंवार विकेटच पतन इथे घडलं जातं आणि यातून मात्र बचावात्मक भूमिका ही मात्र आखावी लागेल. धावसंख्या धावपटलावरती वेगानं येत असताना त्यात नंतर कुणालनं कमालीच रनआउटचं हे कार्य साध्य केलं आणि झटका लागतोय तो निश्चितच बुर्दुल टीमला. चौथा नागसरी क्रिकेट संघाचे पुरस्कार ते खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो. जे अंबिका इलेव्हन श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाचे पुरस्कार ते महेश पाटील तोंडरे आणि भारतदादा म्हात्रे नागझरी यावा आपण व्यासपीठावर आपल्या संग्राम इलेव्हनच्या वतीने सरशी इथे स्वागत केलेलं आहे. सरचे स्वागत आहे आपलं. निश्चित स्वरूपात सत्र संपल्यानंतर मान्यवरांचा आपण सन्मान करू. अतिशय दमदार लढत आहे. उपांत्य फेरीची लढत आहे. एका बाजूला वर्तमान लढत आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने श्रीकृष्ण क्रिकेट संघ ज्या अंबिका श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघ
आणि परी इलेवन भुरदुल या दोन जिंकणारा क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. ओ टू रोशन पाटील गोलंदाज सय्यार. ओहो उत्तम चंडू सफर केलाय आणि तितक्या चांगल्या पद्धतीची आपण फिल्डिंग पाहायला मिळते. अजून एक कार्ड होते बाद होताना पाहायला मिळतो. सन्माननीय सागरजी मधुरमशेट पाटील बोर्दुल याचा सामना पाहत असतील तर आपले मनपूर्वक स्वागत. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपण सरपंच चषकाची एक भली मोठी नाईट स्पर्धा पाहिली. सन्माननीय माजी सरपंच सुनीलजी पाटील, समाजसेवक प्रवीणजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर पुसेगाव हिंद केसरी मैदान ज्यांच्या माध्यमातून गाजवलं गेलं असे सन्माननीय एन डी शेठ पाटील रायफल बैलाचे मालक आपले मनपूर्वक स्वागत. लक्ष वेधू या खेळाचं पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा पाहतो. धावपटलावरती अगदी फलंदाज बाद होण्याचं सत्र जारी आहे कारण गोलंदाजी भारी आहे. 5 गडी 32 अगदी पहिल्या पूर्वार्धातील एका चंडूचा खेळ शिल्लक आहे. कुणालनं कमालीची गोलंदाजी सफर केली आहे. अलीकडच्या काही महिन्यांचा विचार केला तर कुणालनं आपल्या अष्टपैलू भूमिकेनं पूर्णपणे इम्प्रेसिव्ह कार्य हे साध्य केले. ज्याच्या जोरावरती सिद्धी करोळे नाईट स्पर्धेमध्ये खरं तर मोटर बाईक जिंकली असा काढो. त्यानंतर समोरचा संघ पाहतो स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक गाजवले या संघाने. ओहो अटके पार झेंडे रोवले जात आहेत. पॉवर जनरेट केली गेली अंतिम चंडू गणिक आणि दाखवून देतो की आम्ही कशी स्पर्धा जिंकली होती. रतनबुवा स्मृती चषकाची अंतिम बॉलवरती हा षटकार. शुभ असते सन्माने शरद दादा पावशे यांच्या शुभ असते. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळ्यात पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळ्यात पाटीलचा. कैला दादा मडवी आपण समोर यावं इथे भोळाना शेठ पाटील विद्यमान सरपंच बल नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर त्यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आमच्या आयोजन समितीच्या वतीने त्यांचा सन्मान इथे केलं जात आहे. पाहतो आम्ही शरददत्ता पावशे, धर्माशेठ पावशे, दत्ता शेठ पाटील आमचे भायाशेठ यांच्या वतीने. त्यानंतर निलेश शेठ भोईरा नवी मुंबई धारावे जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे निलेश शेठ भोईर धारावे नवी मुंबई यांच्या आम्ही सातत्याने पाहत असतो दोस्ती. अशा दोस्तीच्या दुनियातील राजा माणसाचा यथोचित गौरव आमचे स्पर्धा ऑर्गनायझर एकच वादा आमचा सचिन दादा यांच्या शुभास्थिति केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल अजय दादा मोरावकर. अजय दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. 4 सर्वच्या सर्व ट्रॉफ्या त्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. आणि शून्यातून दत्ताशेठ पाटील माझे सरपंच आपण त्यांचा सन्मान करावं. शून्यातून विश्व निर्माण कसा होतं, शून्य म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा जन्म मित्रांनो शून्यातूनच होत असतो. आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे युवा उद्योजक पालेश्वरी नाईट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर एकच वादा आमचा अजय मोरावकर दादा यांचा यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर माजी सरपंच दत्ता शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उद्दारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केले जात आहे. यानंतरचा सन्मान असेल युवा उद्योजक आकाश शेठ पाटील तोंडरे. आकाश शेठ तर आकाश शेठ पाटील या आपण आकाश शेठ पाटील आणि महेंद्र पाटील आपण यायचे आहे. आकाश शेठ पाटील आमचे मोतीराम शेठ पाटील तोंडरे आहे. मोतीराम शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. महेंद्र दादा आपल्या सन्मानित केलं जाईल. खेळ स्टार्ट असेल बघा महत्त्वपूर्ण लढत आणि यानंतर आपण वरुण दादाचा सन्मान करू सत्र संपल्यानंतर. वो टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी. आकाश शेठ पाटील तोंडरे यांच्या वतीने 11,111 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य. मनपूर्वक आभार. खेळ स्टार्ट. वो टू योगेश मडवी. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच.
रोशन बहुत बहुत शुक्रिया। फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। सेमीफाइनल का पहला मुकाबला, बिग फाइट दोनों टीमों के बीच। और एक तरफ है बुर्दुल टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए 39 रन जोड़े और 40 रनों का टारगेट मैदान के ऊपर श्री कृष्ण स्पोर्ट्स नागजरी टीम के सामने। और यहां पर पहली गेंद के ऊपर पहला करारा झटका देते हुए सुभाष मात्रे लौटे शून्य के ऊपर। गोल्डन डक पहली गेंद के ऊपर लौटना पड़ा मैदान के बाहर। तरी ते शिवसेनेचे तोंडरेगाव शाखा प्रमुख आदरणीय महेंद्र पाटील यांचा स्वागत आमचे स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केले जात आहे। ओ टू कमेंट्री बॉक्स। तो लगातार तीन गेंदे तीन विकेट विकेट हैट्रिक के लिए वरुण मात्रे युवा नेता, इनके तरफ से प्राइज है यहां पर 2000 रुपए का इनाम। सभी का स्वागत करेंगे। चौकर हैट्रिक के लिए भी लगातार तीन गेंदे तीन चौके भी लगाएंगे तो 2000 का इनाम। वरुण दत्ता मात्रे आपका आप शुक्रिया अदा करेंगे। लक्ष्य है 40 रनों का और पहली गेंद के ऊपर पहला करारा झटका। सुधीर पाटिल गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंद, शानदार शॉट। इस समय गेंद जाएगी बाउंड्री लाइन की तरफ, सीमा रेखा के बाद 4 रन। आते ही 4 के साथ अकाउंट ओपन किया। चार के साथ अकाउंट ओपन किया। उम्दा पारी खेलनी पड़ेगी। प्रति ओवर में 10.00 की औसत बरकरार रखनी है। भूषण सुधीर पाटिल का पहला ओवर आप देख रहे हैं मैदान के ऊपर, जिन्होंने पहले गेंद के ऊपर एक विकेट प्राप्त की, उसके बाद चौका आया और इस गेंद के ऊपर सिंगल। रनों की बात करेंगे, इस समय स्कोरबोर्ड के ऊपर टोटल लग चुका है इस समय 5 रन 1 विकेट के नुकसान पर। 3 गेंदे 5 रन, प्रति ओवर में 10.00 की औसत बरकरार रखनी है मुकाबला जीतने के लिए श्री कृष्ण स्पोर्ट्स नागजरी टीम को। यहां से जीतने वाली टीम मेगा फाइनल में क्वालिफाई होगी। कट किया फिर एक बार, फील्डर है मौजूद बैकफुट पॉइंट में। एक सिंगल जरूर आएगी, सिंगल के साथ रन संख्या 6 रन। सूझबूझ भरा क्रिकेट मैदान के ऊपर चलता हुआ, एक बड़ी क्रिकेट मैदान के ऊपर। तो बुर्दुल टीम जीतने के लिए 40 रनों का लक्ष्य रख चुके नागसरी टीम के सामने। एक ही विभाग की टीम है मगर एक पनवेल विभाग की है तो एक कल्याण विभाग की टीम मैदान के ऊपर। बुर्दुल गांव के हमारे माजी सरपंच सम्माननीय बिंदा शेट अर्जुन पाटिल एक दमदार व्यक्तिमत्व मुकाबला यूट्यूब के साथ मुकाबला देख रहे हैं, उनका स्वागत करेंगे। उनकी तरफ से बुर्दुल टीम को ढेर सारी शुभकामनाएं और इस प्रतियोगिता को भी बुर्दुल के सरपंच माजी सरपंच बिंदा शेट पाटिल इनकी तरफ से शुभकामनाएं। बिंदा शेट साहब आपका अपना स्वागत करेंगे। हमेशा क्रिकेट के ऊपर उनका प्यार रहता है, आज यूट्यूब से ये मुकाबला एंजॉय कर रहे हैं। धनंजी काटे इनका भी आगमन हो चुका, उनका भी हम स्वागत करेंगे। उनसे विनती करेंगे कि आप मंच के ऊपर आइए। रन संख्या 6 चलते मैदान के ऊपर, रन बढ़ाने हैं 40 और इस समय 6 रन। सुधीर पाटिल की गेंद स्क्रीन के सामने, बड़ी शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। ये शानदार शॉट 4 रन। रात अंधेरी है लेकिन पर विकेट जरूर प्राप्त की थी मगर रोशन मात्रे यहां पर उम्दा पारी खेलते हुए 3 में उन्होंने 9 रन बनाए। रन संख्या की बात करेंगे, इस समय स्कोरबोर्ड के ऊपर 10 रन। इस बार पॉइंट के ऊपर से पॉइंट बैकफुट पॉइंट के साथ गेंद निकली दन 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 करती हुई सीमा रेखा के बाहर और एक शानदार चौका अंतिम गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति, पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद रनों की बात करेंगे, 1 विकेट के नुकसान पर 14 रन। तर इथे सन्माननीय बिंदा शेट पाटील माजी सरपंच बुर्दुल शिवसेनेचे विभाग प्रमुख आहे, त्यांचं आगमन इथे झालेलं आहे। बिंदा शेट आपण व्यासपीठावर यावं, तुमचं मनपूर्वक आम्ही इथे संग्राम इलेव्हनच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत करत आहोत। नक्कीच, बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी आणि क्रिकेटला खरं तर धर्म मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बिंदा शेट अर्जुन पाटील साहेब यांच्याकडून टीमसाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत।
तर हरिभक्त बरनश्री धनजी काठे यांचं आगमन झालेलं, त्यांच्या समवेत जयराम काठे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही संग्राम इलेव्हनच्या वतीने माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये स्वागत करतो तुमचं. आमच्या व्यासपीठावर आम्ही पाहतो कार्यार्थाने बदलापूर शहर शिवसेनेचे युवासेनेचे शहर अध्यक्ष वरुणदादा म्हात्रेसाहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत अजयदादा मोरावकर, युवा उद्योजक पालेबुद्रुक, सन्मान्य भोलानाथ शेटपाटील सरपंच बल आणि नवी मुंबई धारावी येथील क्रिकेट लेख धर्म मानणारे व्यक्तिमत्व निलेश शेट भुईर व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. बोलूया खऱ्या अर्थाने आमच्या समालोचक कक्षमध्ये. एकवीरा लाईव्ह इव्हेंट संदेशल के सागर, तुमचं कौतुक करू. जी हाँ बिल्कुल महागुरु, पहले ओवर का खेल खत्म और पहली गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, दो फील्डर के बीच में ये झगड़ा और गेंद निकली बाउंड्री लाइन के बाद 4 रन. और नतीजा रहा गेंद लैंड हुई सीधे जमीन के ऊपर और बाद में वन बाउंस ओवर द लाइन 4 रन. भूषण पाटिल ये गेंदबाज आप देख सकते हैं मैदान के ऊपर, जिन्होंने स्वर्गीय रतुम्बुआ पाटिल स्मृति चषक में तहलका मचा था और बेस गेंदबाज बने थे ये भूषण पाटिल. गेंदबाजी करेंगे, पहले गेंद के ऊपर विकेट जरूर चटकाते मगर हुआ क्या कि फील्डर ने की गलती और उसका नतीजा रहा ये 4 रन बने. 4 के साथ रन संख्या 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 22 रनों की आवश्यकता, 17 गेंदें बची हैं. भूषण पाटिल फिर एक बार, इस बार ऑन साइड में फ्लिक किया गेंद को, पैरेलल स्ट्रोक योगेश मात्रे के बल्ले से ये शानदार छक्का. यो बैटमन हुक में एका 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 त्याने उतुंग मारला छक्का, त्याने उतुंग मारला छक्का. तर योगेश खऱ्या अर्थाने कौतुक करेल आणि नागझरी क्रिकेट संघ खेळतो, भारतदादा म्हात्रे यांच्या तालीममध्ये तयार झालेले क्रिकेटर आहेत खऱ्या अर्थाने. आणि एका बाजूला गुरुदुल क्रिकेट संघ म्हणजे प्रवीण म्हात्रे यांच्या तालीममध्ये तयार झालेले क्रिकेटर. दमदार क्रिकेटर पाहतो की युवलेसे रोप लावी आले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. येस, ये फ्रेंडशिप मुकाबला भी होगा क्योंकि प्रवीण म्हात्रे भारत म्हात्रे ये दोनों दोस्त है और यहाँ पर एक सिंगल डबल के लिए पलटना चाहते, यहाँ पर गलती के ऊपर गलती. महागुरु एक के बाद एक गलती करते जा रहे हैं बुर्दुल टीम के खिलाड़ी. बुर्दुल समर्थक थोड़े नाराज होंगे क्योंकि इससे पहले वाली गेंद के ऊपर कैच लेना था योगेश मात्रे की विकेट, सबसे इंपोर्टेंट थी इस मुकाबले में, और वो कैच ड्रॉप होने के बाद योगेश मात्रे ने चक्का लगा. इस बार 2200 पे 2 रन बनेंगे टोटल स्कोर. हमारे स्कोर बताते हुए 26 रन. अब जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता, गेंदे बची है 15. नागझरी टीम ओ इस बार भी बेहतरीन शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग में कोई फील्डर नहीं है, गेंद निकली सीमा रेखा के बाहर और एक शानदार 4 रन. तब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. योगेश मात्रे के बल्ले से चौका, ये देखिए 2 चौके 1 छक्का, जीवनदान देने का नतीजा बुर्दुल टीम समझ चुके मैदान के ऊपर. और योगेश मात्रे ने भी कहा जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. 4 के साथ रनों की बात करेंगे टीम की, टोटल 30 रन, 10 रनों की पक्त आवश्यकता होगी. अब ये 14 गेंदें बची है. बुर्दुल टीम की नैया 20 बबर में फंसती हुई क्योंकि बुर्दुल टीम की एक गलती महंगी पड़ी, जहां पहली गेंद के ऊपर कैच पकड़नी चाहिए थी वहां पर कैच ड्रॉप किया और उसके बाद तहलका मचाया योगेश मात्रे ने मैदान के ऊपर. कट करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है, डॉट की समाप्ति. भूषण पाटिल को यही गेंदें करनी थी कि ज्यादा से ज्यादा गेंदें गुडलेन स्पॉट के ऊपर करें क्योंकि भूषण पाटिल लेफ्ट हैंड गेंदबाज है, वो आउटस्विंग अच्छा करते हैं, पढ़ने के बाद बाहर की तरफ निकलती है. अब 13 गेंदें 10 रन की आवश्यकता, 10 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए. हल्के हाथों से गेंद को खेला, रन तो यहां बनेंगे, हिट देना चाहते थे. आज बुर्दुल टीम आपका दिन नहीं है क्योंकि आज आपके खिलाफ में सब हो रहा है,
ये रन आई, एक सिंगल, चार रन आउट होने चाहिए थे, वहां पर रन आई। योगेश माते को दोबारा जबंदन मिला, रन बने दो ओवर में, 31 दो ओवर में केवल 9 रन की आवश्यकता। अगला बिग फाइट मुकाबला होगा सेमीफाइनल 2, एक तरफ होंगी संग्राम इलेवन कानपोली तो दूसरी तरफ है स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने, यानी कि इसी विभाग की सभी टीमें टॉप 4 में पहुंच चुकी है। तकरीबन हम बात करेंगे 32 टीमों का हिस्सा था इस प्रतियोगिता में। संपूर्ण बघा आमचे पाहुणे मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत, आमचे एकवीरा लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामन खऱ्या अर्थाने सागर पोपेटा यांच्या माध्यमातून त्यांना पूर्णतः फोकस करण्यात आलेलं आहे। निश्चित स्वरूपात संग्राम इलेव्हनचं निमंत्रण स्वीकारून आज सध्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत। आणि दोन्ही क्रिकेट संघाचा जर विचार केला, एका बाजूला आपण जे अंबिका इलेव्हन श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी अर्थात महेश शेठ पाटील तोंडे आणि भारतदादांनी पुरस्कृत केलेले संघ आपण पाहतो, तर एका बाजूला परी इलेव्हन क्रिकेट संघ अर्थात बुद्धुल गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व अमरदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेले संघ। स्पर्धेसाठी चिंतामण शेठ पाटील माजी सरपंच बुरतुल यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत। चिंतामण शेठ तुमचंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। तो जीतने के लिए केवल अब नागझरी टीम को 9 रन की आवश्यकता, 12 गेंदे। पहली गेंद स्क्रीन के सामने, फील्डर आए इस बार नहीं छोड़ेंगे और इस बार विकेट मिली, विकेट नंबर 2 मैदान के बाहर। गेंदबाजी करेंगे इस समय आदर्श पाटिल, जिनका आदर्श अपने स्वर्गीय रतनबुआ पाटिल स्मृति चेचक में देखा था। उम्दा गेंदबाजी इस गेंदबाज ने की थी और अभी भी दाग रहे मैदान के ऊपर की, अभी भी मुकाबला खत्म नहीं है क्योंकि हम लड़ेंगे मैदान के ऊपर। आने वाली 11 गेंदे, 9 की आवश्यकता। नए बल्लेबाज, 2 दिन पहले जिन्होंने सिद्धि करौली ग्राउंड के ऊपर एमएलए ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज की पहली बाइक जीती थी, कुणाल मात्रे भारत मात्रे के बंधु, और उनका भी सपना साकार हुआ सिद्धि करौली के मैदान के ऊपर। बाइक जीतने का सपना हर खिलाड़ी का होता है और कुणाल मात्रे ने भी उम्दा क्रिकेट खेली। आदर्श पाटिल की सराहना होनी चाहिए, छोटे खिलाड़ी है, कम उम्र में अच्छा क्रिकेट। कुणाल के लिए साहिल की तरफ से, साहिल गायकवाड़ इनके तरफ से छक्का लगाएंगे तो 500 रुपए का इनाम। एक सिंगल आइस गेंद के ऊपर, सिंगल के 7 रनों की बात करेंगे इस समय, 32 रन आप चाहिए केवल 8। दोनों बल्लेबाजों को साहिल गायकवाड़ की तरफ से यदि छक्का लगाएंगे तो 500 रुपए का इनाम है। कुणाल है सेकंड के ऊपर, अब बात करेंगे कुणाल मात्रे 9 सेकंड के ऊपर पहुंचे, रोशन है सेकंड पर। मैंने कहा था कि इस गेंदबाज में ताकत है, वो कर सकते हैं क्योंकि रतनबुआ पाटिल स्मृति चषक में जो उम्दा गेंदबाजी की थी, कौन भूलेगा इस टीम को, कौन भूलेगा इस गेंदबाज को जिन्होंने शानदार प्रदर्शन किया। आज भी वही तर चालू है, आने वाली 9 गेंदे, 8 की आवश्यकता। फुल टॉस गेंद, इनसाइड आउट, आप नहीं बक्सेंगे। रोशन मात्रे, गेंद गई एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, शानदार 4 रन। आमदार चषक क्रिकेट स्पर्धा रमेश शेठ मडवी सिद्धी करोल यांच्या संकल्पनेतून तयार झाली आणि त्या स्पर्धेमध्ये बायकर मॅन बनला, 100 किंग मेकर। मान्यवरांचं इथे आगमन होत आहे, माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या आमचे दमदार ऑर्गनायझर सन्माननीय 100 किंग मेकर सरकार म्हणून परिचित असणारे संतोष शेठ मात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आगमन मात्र फलंदाजाने इथे दमदार केलेलं आहे। आणि इथे मात्र जय अंबिका इलेव्हन क्रिकेट संघ श्रीकृष्ण नागझरी क्रिकेट संघाने विजय संपादित केलं, 100 किंग मेकर 100 किंग मेकर संतोष शेठ मात्रे यांच्या वतीने संघाचं आम्ही अभिनंदन करतो, माजी सरपंच संतोष शेठ मात्रे यांच्या वतीने। तर नाणेफेकीसाठी आहे बघा भारतदादा मात्रे नागझरी, महेश शेठ पाटील तोंडरे आपला तुमचं या खऱ्या अर्थाने ज्या अंबिका श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाने परी इलेव्हन बुरदुल क्रिकेट संघावर मात करीत अंतिम फेरीमध्ये संघ दाखल झाला, अभिनंदन। परी इलेव्हन प्रवीण मात्रे तुमच्या संघाने सुद्धा इथे दमदार कामगिरी साकारली, निश्चित स्वरूपात सुपर फोरमध्ये संघ दाखल झाला। परी इलेव्हन क्रिकेट संघ बुरदुल तुमच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन आणि आभारी व्यक्त करू। तर नाणेफेकीत केले जाईल वरुणदादा मात्रे, शिवसेना बदलापूर शहर युवा सेनेचे अध्यक्ष शेरा आणि महागुरु इस मुकाबले के हीरो बने हैं जिन्होंने शानदार प्रदर्शन किया, ऑलराउंडर भूमिका पार की, 16 रन की नायाब पारी और इसी के साथ
गेंदबाजी से एक विकेट प्राप्त किया, वो है गेंदबाज यानी कि योगेश मात्रे बने मैन ऑफ द मैच। योगेश अब अपने योगेश सामने भी सामने सा तत्पूर्वी नाणेफेक प्रथम स्थापित करणार आहोत। वरुण दादा मात्रे शिवसेनेचे बदलापूर युवा सेनेचे शहर अध्यक्ष आहेत, खऱ्या अर्थाने त्यांच्या शुभासे सन्मानित टॉस केला जात आहे आणि नाणेफेकीसाठी नाणेफेकीचा कौल संग्राम इलेवन गावदेवी कानपोली क्रिकेट संघ भाई शेट अर्थात सचिन शेट यांनी पुरस्कृत केलेला संघ सुधीर नाणेफेक जिंकली। निर्णय आपला काय असणार आहे छत्रसिंह आणि ही जी लढत असणार आहे काही लढत अशी फायनल से पहिले फायनल खऱ्या अर्थाने खूप खूप शुभेच्छा। अनिल या सामन्याकडे जर बघितलं असं सर्व प्रेक्षकांची नजर आहेत की जणू काय सामना फायनलचा अंतिम सामनाच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे, काय सांगू शकाल या सामन्याबद्दल? असं काही ना क्रिकेटमध्ये कोणी जिंकू शकतो असं लढत चांगली होईल दमदार। अभिनंदन आगजारी क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये खऱ्या अर्थाने दाखल झालेला आहे, अभिनंदन करतो फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। तर तत्पूर्वी इथे सामना विरत का पारितोषिक इथे दिला जाईल, निश्चित स्वरूपात अभिनंदन करूया नागझरी क्रिकेट संघ आमच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे अभिनंदन करू। भरतदादा खास करून अंतिम फेरीमध्ये तुमचं स्वप्न पूर्ण झालं खऱ्या अर्थाने। तर इथे वरुणदादांच्या शुभासे सामना विरत पारितोषिक दिले जात आहे। अनिकेत सांगडे फोटोग्राफीचं आम्ही कौतुक करू, त्यांच्या माध्यमातून हे सर्व गौरवचिन्ह पुरस्कृत करण्यात आलेले आहे आणि ते वरुणदादांचा सन्मान केला जाईल।